नमस्कार यूट्यूब फॅमिली, स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या बँका आहेत भारी। गृह कर्ज तुम्हाला घराचे मालक बनण्याची आणि कर सवलतीचे फायदे मिळवण्यासाठी मोठी संधी देते। घरामुळे तुमच्याकडे एक मोठी मालमत्ताही तयार होते। सध्या अनेक बँकांनी गृह कर्जाचे व्याज दर वाढवले आहेत, त्यामुळे EMI अथवा वर्षे नक्की वाढली असणार। या स्थितीत सर्वात स्वस्त गृह कर्ज कोणती बँक देत आहे ते जाणून घेऊयात। गृह कर्ज घेण्याआधी खालील 3 गोष्टींचे विचार करणे अत्यंत फायद्याचे ठरेल। पहिली गोष्ट, आपली गरज किती। तुम्हाला तुमच्या गरजेची आणि पात्रतेची कल्पना असायला हवी। तुम्ही जास्त कर्ज रकमेची अर्ज केल्यास ज्यासाठी तुम्ही पात्र नसाल तर बँक तुमच्या कर्जाचा अर्ज नाकारते। बँकेचे हे कृती टाळण्यासाठी तुमची कर्जाची पात्रता एकदा तपासून पहा, यामुळे तुमच्यासाठी डाऊन पेमेंट साठी रक्कम तयार करणे सोपे होईल। दुसरी गोष्ट म्हणजे आपली क्षमता ओळखा। गृह कर्ज काढताना जितका EMI तुम्ही भरू शकता तितकेच कर्ज काढा। उगाच मोठा EMI काढून इतर खर्च करताना ओढाताण होऊ शकते। बँका साधारणपणे कर्जदाराच्या हातात येणाऱ्या पगाराच्या 40% पर्यंत EMI साठी परवानगी देतात। तिसरी गोष्ट, पहिले जिथून कर्ज घेतले त्या बँकेत जा। ज्यांच्याकडे तुमच्या आधीपासून चांगली ओळख आहे अशा बँकांकडून कर्ज घेणे अनेकदा फायद्याचे ठरते। यामुळे या बँका कर्जाची प्रक्रिया लवकर करतात। त्यांच्याकडे कर्जदाराच्या क्रेडिट स्कोअर आणि वैयक्तिक तपशीलांबद्दल आधीच माहिती असते, यामुळेच अशा प्रकरणांमध्ये कमी वेळेत कर्ज दिले जाते। चला तर मित्रांनो, गृह कर्जासाठी कोणत्या बँकेत किती व्याजदर आहे हे पाहूयात। 20 वर्षांसाठी 50 लाखांचे कर्ज, त्यासाठी खालील बँका देत आहेत असे व्याजदर। सेंट्रल बँक 7.5%, EMI असेल 40,280। बँक ऑफ महाराष्ट्र व्याजदर असेल 8%, EMI 41,822। पंजाब नॅशनल बँक व्याजदर आहे 8.2%, EMI असेल 42,446। बँक ऑफ इंडिया व्याजदर 8.3%, EMI 42,760 रुपये। कोटक बँक 8.3%, EMI असेल 42,760। स्टेट बँक ऑफ इंडिया EMI 43,075 व व्याजदर 8.4%। बँक ऑफ बडोदा व्याजदर 8.45% व EMI 43,233 रुपये। सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच एबिलिटी कन्स्ट्रक्शन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।